क्रांतिकारी चळवळ यामध्ये आपण पाहिलं की चितगाव आगारामधील दोन शस्त्रागारे क्रांतिकारकांनी सुरेश शेणे यांच्या नेतृत्वाखाली लुटली आणि त्यावेळी झालेल्या संघर्षामध्ये अनेक क्रांतिवीरांना फासावर जावं लागलं. परंतु त्या उठावापासून देशामध्ये क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार मारली. बघा, तुमच्या वयामधील असलेल्याच अशा ह्या दोघी मुली आहेत. शांती घोष व सुनीती चौधरी यांनी शाळकरी वयात असताना सुद्धा ब्रिटिशांचा विरोध करण्यासाठी न्यायाधीशाला, जिल्ह्याच्या न्यायाधीशाला ठार केले. विना दास नावाची मुलगी, विना दास या युवतीने काय केलं पहा. कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये त्या विद्यापीठाचे गव्हर्नर, जे त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी गव्हर्नर आलेले होते, त्यांच्यावर गोळ्या झाडून गव्हर्नरचा वध त्या ठिकाणी विनादास या युवतीने केलेला आहे. अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळामध्ये घडलेल्या आहेत. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणारा ओडवायर नावाचा इंग्रज अधिकारी, याचा वध इंग्लंडमध्ये सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली ओडवायरचा वध केला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्वाचे योगदान दिलेले आहे. क्रांतीचा मशाल पेटवण्याचं कार्य या ठिकाणी क्रांतिकारांनी स्वातंत्र्यासाठी केलेलं आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवलेले आहे. स्वतःचा प्राण त्या ठिकाणी दिला, परंतु त्या ब्रिटिशांना ते घाबरलेले नाही. त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती केवळ अजोड होती, म्हणजे त्याला कसल्याही प्रकारचे आपण जोड देऊ शकणार नाही. त्यांचे बलिदान भारतीयांना सतत स्फूर्तीदायी ठरत आहे. आजही आपण अनेक वर्षानंतरही आपल्या मनामधून हे सगळे क्रांतिवीर आपल्या मनामध्ये बसलेले आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. त्यांच्याकडून आपण स्फूर्ती घेऊन आपल्या भारत मातेची सेवा प्रामाणिकपणे करूया. धन्यवाद.